शहादा तालुक्यात मुख्यमंत्री ग्राम सडक रस्त्याचे आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते भूमिपूजन। तालुक्याच्या ग्रामीण भागात दळणवळण सोयीचं व्हावं यासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत रस्त्याचं जाळं विणण्यात येणार आहे। चांगला दर्जाचे रस्ते झाले की अनेक समस्या सुटतात, त्यासाठी सर्वप्रथम आपण रस्त्याच्या कामाला प्राधान्य देत असून संपूर्ण मतदारसंघात विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबवण्यात येणार असल्याचं प्रतिपादन आमदार राजेश पाडवी यांनी केले। शहादा तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेशजी पाडवी यांच्या हस्ते आज शहादा ग्रामीण भागात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत टवळाई ते मुबारकपूर रस्ता, इस्लामपूर आंबापूर ते धावडेकाटा रस्ता, म्हसावत ते कोकणपाडा रस्ता या प्रमुख रस्त्यांचं भूमिपूजन करण्यात आले। याप्रसंगी बोलताना आमदार पाडवी म्हणाले की मागील 7 महिन्यांपासून थांबलेली विकास कामे सुरू करण्यात आलेत, तसेच मतदारसंघातील लहान मोठ्या गावांना जोडले जाणारे सर्व रस्ते करण्याचा माझा मानस आहे। त्यासाठी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून केंद्र शासनाकडून 150 कोटी रुपयांची मागणी मागील काही दिवसांपूर्वी केली होती, ती देखील मान्य झाली। COVID-19 या भयानक महामारीच्या वेळेस स्थानिक आमदार निधीतून 50 लाख रुपये खर्चून वैद्यकीय साहित्यांची मतदारसंघात कमी भासू नये यासाठी खर्च केलेत। आमदार राजेश पाडवी, सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन बापूसाहेब दीपक पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य सुनील चव्हाण, आदिवासी मोर्चा जिल्हा अध्यक्ष लक्ष्मीकांतजी वसावे, ओबीसी मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष योगेश पाटील, पंचायत समिती सदस्य डॉक्टर विजय चौधरी, दंगल सोनवणे, सरपंच परबत ठाकरे, किसान मोर्चा प्रदेश सदस्य डॉक्टर किशोर पाटील, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस सचिन देवरे, शहराध्यक्ष विनोद जैन, जितेंद्र जमदाडे, आदिवासी मोर्चा जिल्हा सचिव नारायणदादा ठाकरे, आदिवासी मोर्चा सरचिटणीस सुखलाल रावथाळे, संतोष राजपूत, वीरसिंग पाडवी, गोपी पावरा, सचिन पावरा, युवा नेते गोपाल पावरा, सरपंच दिलवरसिंग पावरा, दिनेश मराठे, काशीराम मोरे, सरपंच तुळशीराम नाईक, टायगर भाऊ, प्रकाश वाघ व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। प्रतिनिधी नितीन सावळे सह ए व्ही बी माझा नंदुरबार। सुरुवात केलेली आहे तळोदे तालुक्यात, सुरू झालेले काही ठिकाणी शहादा तालुक्यात देखील सर्वे करायला सांगितलं आहे मी, आणि त्या सर्वेमध्ये ज्या ठिकाणी जास्त वीज चोरी असेल शेतीतली त्या ठिकाणी ते आपण केबल टाकायला सुरुवात करू, जेणेकरून शेतकऱ्यांना आपल्या पिकांसाठी पाणी देता येईल आणि भविष्यात जे काही विजे तुटवडा होतो, लोड शेडिंग होतो, हे कमी होईल ह्यासाठी माझा प्रयत्न राहणार आहे। जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून शेतकऱ्यांसाठी मी ट्रान्सफॉर्मर उपलब्ध करून देणार आहे। विजेचा प्रश्न सुटला पाहिजे, सिंचनासाठी देखील माझा प्रयत्न चाललेला आहे। प्रत्येक ठिकाणी गाव जिथं जिथं नदी असेल तिथं बंधारा, छोटा बंधारा, मोठी नदी असेल मोठा बंधारा, असं करण्यासाठी मी प्राधान्य देणार आहे, जेणेकरून माझा मतदारसंघ संपूर्णपणे सिंचनाखाली येईल ह्यासाठी माझा प्रयत्न राहणार आहे। विद्यार्थ्यांसाठी, तरुणांसाठी देखील मी 3 प्रकारचे मी प्रयत्न करतोय, एवढे पुरेसे असं मला वाटतं की जे आपले शेतमजूर आहे, ऊसतोड कामगार आहे, जे आपल्या गावाकडून गुजरात राज्यात जातात किंवा इतर जिल्ह्यांमध्ये जातात, ह्यासाठी मला आता भारतीय जनता पक्षानं जिल्हा अध्यक्ष केलं आहे ऊसतोड कामगारांचं आणि शेतमजूर कामगारांचं। त्यांचे जे प्रश्न आहेत, ज्या ठिकाणी इथून ते कामासाठी जातात कमी पैसे त्यांना दिले जातात, राहण्याच्या सोयी केल्या जात नाही, काही एखादी दुखापत झाली, घटना घडली, त्यांना काही इन्शुरन्स मिळत नाही किंवा काही मोबदला मिळत नाही आणि राहण्याची व्यवस्था व्यवस्थित नसते, शौचालय वगैरे नसतं, हे देखील आम्ही आज निर्णय होणार आहे शासनाकडे, ह्याबद्दल आम्ही मागणी केलेली आहे। ह्याच्यात आज निर्णय होईल, ऊसतोडील कामगारांना देखील आम्ही 50% 100% मागितलेले वाढीव, परंतु मला असं खात्री आहे की 50% तरी त्यांना मोबदला वाढ करून मिळणार आहे आणि त्यांना आहे ते इन्शुरन्स देखील 6-6 महिन्यासाठी देखील इन्शुरन्स त्यांचं काढायचं आम्ही सांगितलेलं आहे। जर एखादी कंपनी गुजरात असेल, त्या ठिकाणी समजा ऊसतोड कामगार असतील आपले, त्या कंपनीमधल्या एखाद्या कामगाराला जो फॅक्टरीत प्रत्यक्ष मशिनाच्या ठिकाणी काम करतो, त्याला दुखापत झाली, ती कंपनी त्याला 1-2 लाख रुपये देते, त्याला हॉस्पिटलचा खर्च करते, परंतु आपला जो मजूर तिथे जातो तो बिचारा शेतामध्ये राहायला असतो, ऊसतोड करतो, जातो, एखादी गाडीत अपघात झाला, बैलगाडी असेल, ट्रॅक्टर असेल, तर अपघात झाला, त्याला काही मिळत नाही, जो पैसे कमावला जातो तेही पैसे त्याला वाचत नाही, त्याला तिथं दवाखान्यात पैसे लागतात, इथं यायलासुद्धा पैसे राहत नाही, अशी परिस्थिती मी पाहिली। त्यासाठी त्या ठिकाणी देखील आपण मागणी केलेली, त्या ठिकाणी त्यांचा इन्शुरन्स करावा 6 महिन्यासाठी, अन्यथा त्यांनी एक मोबदला फिक्स करावा, एखादी घटना घडली, दुखापत झाली, त्यांना 1 लाख रुपये 2 लाख रुपये आणि इथं आणण्याची व्यवस्था करावी अशी आपण मागणी केलेली आहे आणि ती लवकरात लवकर पूर्ण करायला त्यांनी सांगितलेलं आहे, त्यांना आम्ही दम दिलेला आहे ह्या बाबतीत। ह्या वर्षी आम्ही ही मागणी करतोय।